एका अल्पभूधारक शेतकऱ्यानं फुलवली हळदीची शेती. ती कशी पाहूया. यवतमाळच्या पुसद तालुक्यात हळदीचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतलं जातं. असाच एक यशस्वी प्रयोग एका अल्पभूधारक शेतकऱ्याने राबवत हळदीची शेती फुलवली आहे. गजानन जाधव असं या शेतकऱ्याचं नाव आहे. नमस्कार, मी गजानन दत्तात्रय जाधव. माझी शेती पुसदजवळील लिंबी या खेडेगावात आहे. जवळपास शेती 2.5 एकर आहे. त्यामध्ये मी 2 एकरमध्ये सेलम या जातीच्या हळदीची लावगण केलेली आहे. लावगणीकरता समजा 2 एकरला मला 1 ते 1.25 लाख रुपये खर्च आलेला आहे. ड्रीप पहिलीच माझ्याकडे होती, बेडवर लावगण केलेली आहे मी. समजा सेंद्रिय खते वापरून हळदीची सेंद्रिय खते वापरलेली आहे. जवळपास 4.5 ते 5 लाख रुपये उत्पन्न होईल अशी अपेक्षा आहे. त्यांना पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत हळद शेतीच्या माध्यमातून भरघोस उत्पन्न मिळवलंय. त्यामुळे इतर शेतकऱ्यांसाठी त्यानं केलेली ही हळदीची शेती आदर्श ठरणार एवढं नक्की.